नमस्कार मंडळी, मी सूरज खरतनू रत्न मराठी मीडियावर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। ही आत्ता आहे तुमच्या सर्वांची लाडकी मालिका अर्थात गाथा नवनाथांची या मालिकेच्या सेटवरती। आणि माझ्यासोबत आहे सुश्रुत, जो कहाणी नाथांचा नाथांची भूमिका इथे साकारतो या मालिकेमध्ये। सुरुवातीचा प्रश्न असा की जेव्हा ही भूमिका आपण साकारत असतो, एक तर जबाबदारीचं काम आहे, त्यानंतर आपण या समाजातही वावरतोय सुश्रुत म्हणून। सो हा जो बॅलन्स करणं आहे किंवा तिथे वावरताना आणि इथे वावरताना काय तफावत जाणवते? तफावत म्हणजे कधी लोकांमध्ये असं थोडस कचरायला होत, जे लोक आपल्याला ओळखणार आहेत, आता ओळखत असतात बरेच। आता असं होतं, एक मजेशीर तुला एक गोष्ट सांगतो याची। आम्ही गेलो होतो एकदा मध्ये मालवणी रेस्टॉरंट मध्ये जेवायला। आता शेजारच्या आमच्या ह्याच्यावर बसलेल्या टेबलवरती बसलेल्या आजींनी मला ओळखलं आणि ते म्हणाले की अरे रे कानिफ नाथ, त्यांचा नातवानी पण मला ओळखलं बरं का। म्हणजे मला इथं अजून एक मुद्दा तुला सांगतो याच्यामध्ये की त्यांनी त्यांच्या नातवाला सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आत्ताच्या पिढीतल्या छोट्याशा मुलाला। तेव्हा थोडस कचरा आलं होतं की ते असं, त्यांनी मला प्रश्न विचारला काय मग आता तू मासा वगैरे खाणार का? तेव्हा माझ्या मनात येऊन गेलं की नाही आपण आता दही भातच खाऊ बाबा, पण असं कचरायला होतं। पण मला असं वाटतं ना की या पलीकडे सुद्धा आपण आचरणात आणतोय का त्या गोष्टी, आपण त्याच्यापेक्षा फारच विरुद्ध काहीतरी करतोय। जर हे असं काही करत राहिलं तर मग हे करण्यातच काही अर्थ नाही असं मला वाटतं। म्हणजे व्यक्ती म्हणून सुश्रुत म्हणून मी वेगळा आहेच आहे अगदी, पण काही स्वभावातले बदल हे मी एकतर ठरवून करायची पण गरज पडत नाही, हे आपसूक होणारी गोष्ट असते। म्हणजे आपल्या आता जालिंदरनाथ आणि कानिफनाथांचा एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये त्यांना सोडून जाताना कानिफनाथांना कार्य करायला जायचं आहे। आता ते प्रेक्षक बघतातच आहेत आपल्या कानिफनाथांचं कार्य। सोडून जाताना त्यांना खूप दुःख होतं, जालिंदरनाथांना सोडून जाताना कानिफनाथांना खूप दुःख होतं। आता आपल्याला हे का कनेक्ट करू शकतो आपण? आपल्याला जरी ते देव असले तरी आपण ते कनेक्ट याकरता करतो की नाही हा आपण सुद्धा आपल्या अशा गुरु तुल्य माणसासोबत जर आपली ताटातूट झाली तर आपल्याला दुःख होऊ शकतं, जसं कानिफनाथांना सुद्धा झालं, मग तो देव आपला वाटतो। आणि असे जे बारीक सारीक मुद्दे आहेत ना, ते मग मला पण असं वाटायला लागलं की अरे आपण बरेच जे आता जो काय माझा ऍक्टर म्हणून प्रवास आला आतापर्यंत, गाथा नवनाथांची मालिका मी करतोय, पण मी लहानपणापासून जेव्हा अटक करत होतो आणि हा सगळा प्रवास होता तेव्हा अनेक लोक मला या सगळ्या प्रवासामध्ये मदत करत आलेले आहेत, तर त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना या सगळ्यामुळे निर्माण होते आणि ती समाजात वावरताना असणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं। नक्कीच नक्कीच, म्हणजे ही मालिका करत असताना काही गोष्टी आपोआप अंगीकृत होतात। तर बरोबर, ही जी सगळी कास्ट आहे म्हणजे एकंदरीत तुमची ही सगळी जी टीम आहे, म्हणजे खास नवनाथांची अर्थात जे सगळे नात आहेत, ह्यांच्यामध्ये साधारणतः काय चर्चा असते ऑफ स्क्रीन? की जे तुम्ही डायलॉग मध्ये बोलताय, जशा पद्धतीने बोलताय, तसंच काही घडत असतं की वेगळी तुमची काही गंमत असते? मित्र झालेलो गंमत जम्मत आमच्या चालूच असतात बऱ्याचदा। मी तिथे आता डंबल्स वगैरे ठेवलेले आहेत आणि व्यायाम वगैरे करत असतो किंवा बरेचसे काही आणि वेगळे आहेत रे। आम्ही आता नकुन खूप छान डान्सर आहे, त्याच्यामुळे त्याच्या काही गोष्टी त्याचे वेगळे मुद्दे लक्षात असतात, जयेशचे काही आहेत, त्यामुळे असं सगळं आमचं संमिश्र। आणि परत काय पाहतो काय वाचतो याबद्दलच्या चर्चा असतात वेगळ्या आणि छान मजेशीर असतं वातावरण। याबद्दल सुद्धा ट्रॅक मध्ये पण असं बरेचदा होतं की आम्हाला माहित नसतं की तिकडे काय चालू आहे आता सध्या, तर मग तुम्ही काय सीन करून आलेला आहात, आता काय तुमच्याकडे चालू आहे, माझ्याकडे हे चालू आहे, अशाही गप्पा काही चालू असतात। ग्रेट ग्रेट। आता सध्याचा जो ट्रॅक सुरू आहे खूप छान सुरू आहे आणि प्रतिक्रियाही खूप छान येत आहेत, परंतु या ट्रॅक करत असताना एक सर्टन ट्रॅक आपला सुरू असतो आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येणं, प्रत्येक प्रतिक्रिया म्हणजे ज्या काही प्रतिक्रिया तुला आतापर्यंत आल्या असतील त्या ट्रॅकनुसार आलेल्या किंवा कशा पद्धतीने आलेल्या किंवा एखाद्याच प्रेक्षकाने प्रत्येक ट्रॅक वेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय साधारण त्याच्यामध्ये प्रतिक्रिया बदलत गेल्यात असं काही? नाही नाही, असं प्रतिक्रिया बदलत गेल्या नाहीयेत, पण एक प्रतिक्रिया मला मी सांगतो आणि ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आता सगळी आहे तशीच कायम आहे, ती अशी आहे की आम्हाला नवनाथ भक्ती सर वाचताना आमच्या डोळ्यासमोर नवनाथ येत नव्हते,
पण आज मी कानिफनाथांचं वाचताना, मच्छिंद्रनाथांचं वाचताना, गोरक्षनाथांचं वाचताना आम्हाला डोळ्यासमोर तुम्ही येतात, नक्कीच ही प्रतिक्रिया आहे आणि ती खूप मोठी आहे असं मला वाटतं. आणि तीच आम्हाला सुरुवातीपासूनच मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे ऐकायला मिळते मला. त्यांना आता आम्ही उभे आहोत इतका देखना तू आहेस किंवा तुझी शरीर यष्टी आहे. आता 700 एपिसोड झालेले जवळजवळ आणि तुम्ही किती 2-3 वर्ष शूट करता. मी सुरुवातीपासून नव्हतो पण मला एक 1.5 वर्ष झाली. सो एखादा आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करतो त्याच्यामुळे कुठेतरी अडकल्यासारखं होतं असं अनेक ऍक्टर्स पण कधी कधी बोलत असतात. पण आपल्याला माहिती नसतं ते प्रोजेक्ट किती चालेल किंवा काय चालेल मालिकांच्या बाबतीत सहसा. सो कामं येतात मग ती ह्याच्यामुळे जात आहेत का किंवा ती करायला मिळत नाहीयेत का किंवा असं काही आहे का की हे चालू आहे म्हणून लोक विचारत नाहीयेत असं काही? नाही, असं काही नसतं. मुद्दा फक्त आपला आपण काय आपल्याला हवं आहे आत्ताच्या घडीला ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. येतात कामांच्या ऑफर्स येतात, कुठेतरी काहीतरी चालू असतं, कुठे काहीतरी चमकत आहे यार आपण हे करायला. पण सगळ्यात परत शेवटी येऊन जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की आपण जे कार्य करतो आहोत हे साधन आहे. नक्कीच आपण खूप मोठी जबाबदारीच्या जबाबदारीने खूप चांगलं साहित्य आपल्या आपल्या मातीतलं साहित्य जर लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत आणि त्याची पावती जर इतकी सुंदर मिळत असेल तर आपण खूप चांगलं आपलं सुरू आहे. त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे काही अशी तक्रार नाही. तक्रार नाही, तक्रार बिलकुल नाही. उलट त्याच्याकडनं शिकायलाच इतकं मिळतं ना की अजून जेवढं आहे तेवढं छान. नक्कीच आमची पण इच्छा आहे की असं चालू राहू आणि 700 आता 1000 वेळेस नक्कीच भेटू असं मला वाटतं. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाशी बोलण्याबद्दल. धन्यवाद. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.